प्रॉब्लेम खूप बघितले आहे आणि बोला खूप बघितले आहे, तर ते पुरेपूर त्या लोकांच्या आशांवरती उतरण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जर कोणत्या मुद्द्यांवरती बोलायचा जर विचार केला तर लेडीजचे खूप सारे प्रश्न आहे खेड्यापाड्यातून, खूप सारे जास्त लेडीजचे प्रश्न आहेत, मुलींचे आहे, मुली काही शिकायला बाहेर निघत नाही किंवा महिलांना उद्योग नाही आहे, त्या घरी खाली बसलेल्या आहे, हे असे मुद्दे घेऊन आम्ही बाहेर पडण्याचा. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी तुमचे काय धोरण आहे त्याबद्दल? तर महिला बचत गटामध्ये, बचत गटाच्या माध्यमातून काय आम्ही राबवत आहोत खेडोपाडी, खूप सारे बचत गट राबवत आहोत, त्याच्याशी आम्ही पर्सनली जुळलेलो पण आहोत, त्यांच्या माध्यमातून त्यांचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे याच्याकडे आम्ही लक्ष देऊ, जेणेकरून त्यांना रोजगार मिळतील, त्या घर बसल्या त्यांना रोजगार करता येईल आणि घरी बसून इतरांशी कनेक्ट कसे व्हावे याच्यासाठी आम्ही त्यांना डिजिटल याच्याकडे प्रवृत्त करत आहोत. तर हे आम्ही प्रोग्राम या सर्कलमध्ये नवीन वस्ती आहे तिथे सेव्हरेज लाईन जी आहे ते खोडंबलेली आहे, रखडलेली आहे, त्याला तुम्ही कसे मार्गी लावणार? म्हणजे गटर लाईन जी असते, सांडपाणीच्या व्यवस्थापन, त्याबद्दल तुमचे काय धोरण आहे? त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत, आमचे कार्यकर्ते आहे इथले ते खूप छान आहे, इथल्या एरियामध्ये त्यांनी बरेचसे कार्य केले आहे, त्यांना आम्ही प्रत्येक एरिया दाखवला आहे, भेटलो आहे प्रत्यक्ष आणि प्रत्येकांचे मोबाईल फोन घेतले आहे, त्यांना सांगितलं आहे की आमचा हा एरिया, त्यांनी सांगितलं आम्हाला प्रॉब्लेम, आम्ही त्यांना आश्वासन दिले आहे. बरेच आता बघू आपण त्याच्यासाठी किती खरे उतरतो. आपण उमेदवार आहे सर्वात जास्त, आपण आता फिरत आहेत, काय समस्या इथं जाणवलेली आहे आणि त्या समस्याचे निवारण तुम्ही करणार का? समस्या जास्तीत जास्त रोड रस्त्याचे आहे आणि जसे यांनी म्हटलंय तसे सांडपाण्याचे गटरचे खूप आहेत, तर त्याच्यावरती आहे आम्ही सगळ्यांचे हे करण्याचा प्रयत्न करतो. मतदारांना आम्ही म्हणजे कसं आतापर्यंत तर आम्ही म्हणजे सरकार बीजेपीची सरकार होती, तर आम्ही आमची आम्हाला चान्स द्या समोर आणा आणि आम्ही आमच्या परीने होणारे जेवढे होईल तेवढे प्रयत्न करू ते आम्ही त्यांना. 7 तारखेला मतदान आहे, अशात तुम्ही आपल्या पक्षातर्फे नागरिकांना काय आवाहन करणार, कोणत्या बटन दाबून तुम्हाला वोट करणार ते चिन्हावर, ते चिन्ह सांगा. आमचं अधिकृत आम्ही काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवार आहोत, तर आमचं चिन्ह राहणार आहे पंजा, तर पंजावरती बटन दाबून आम्हाला विजयी करा असं सगळ्यांना सांगत. आपल्यासोबत उभे आहेत सुप्रियताई पाटील, हे जिल्हा पंचायत समितीसाठी एक उमेदवार आहे काँग्रेस तर्फे अधिकृत उमेदवार, तुमची काय विकास कार्य त्याबद्दल सांगा. नमस्कार, मी सुप्रिया रस्तपाल पाटील बेसा सर्कल मधून पंचायत समितीसाठी मी उभे आहे. मी बेलतरोडी येथील रहिवासी आहे. मी गट ग्रामपंचायत बेसा बेलतरोडी येथील ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होती 13 ते 18 दरम्यान आणि आता मी या पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलेली आहे. इथे बेसा बेलतरोडीमध्ये मेन प्रॉब्लेम पाण्याचा आणि गटर लाईन आणि मेन रस्ते हे होते, तर पाण्याचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे पण इथे आणखी 2 मेन प्रॉब्लेम रखडतच पडलेले आहेत. आम्ही आता प्रचारादौरान सगळीकडे म्हणजे प्रसार फिरलो आम्ही आता, तर लोकांनी आमच्याकडे त्याच 2 याची मागणी केली आहे. देशातले इथले नागरिकांना उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सदृश्य पाणी टंचाईची जाणवतो, तुम्ही ते कसं दूर करणार, काय आश्वासन देणार त्यांना नागरिकांना? जे आपल्याकडे महाराष्ट्र जलजीवनचं पाणी येतं तर सध्या ते कनेक्शन खूप कमी प्रमाणात आहे एरियाच्या नुसार आणि पाण्यामध्ये नेहमी गटर लाईन फुटते फोर्स असल्यामुळे आणि लोकांना म्हणजे भरपूर त्याचा मुआवजा भरावा लागत आहे कारण रेट खूप आहे आपल्याकडे. तर लोकांची अशी मागणी आहे की तुम्ही पाण्याचे जे दर आहेत तर ते कमी करावे. आम्ही त्यांना आश्वासन दिले आहे की आम्ही ते पाण्याचे रेट कमी करू. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपलं विरंगुळा केंद्र किंवा आपला ग्रीन जिम काय प्रयोजन आहे त्याबद्दल सांगा. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण गार्डन वगैरे आणि गार्डनमध्ये ज्या व्यायाम करण्याच्या फॅसिलिटीज असतात त्या आम्ही त्यांना प्रोव्हाइड करून देऊ. बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन केंद्राबद्दल सांगा, काय मार्गदर्शन केंद्र कुठे स्थापित करण्याबद्दल? बेसा आपण जे ग्रामीण एरिया आहेत तिथे आपण युवा बेरोजगारांना रोजगार देण्याची संधी तसेच आणखी काही जसे इन्स्टिट्यूट असतात
कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट काही त्याच्या थ्रू आपण त्यांना कमी याच्या कमी म्हणजे त्यांच्याकडून फी न घेता काही सबसिडी देऊन आपण त्यांना प्रशिक्षण वगैरे प्रोव्हाइड करतो. आपल्या पक्षातून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे पंजा या चिन्हासाठी उमेदवार म्हणून आम्हाला उभे केलेले आहे. तर लोकांनी पंजा या चिन्हावर मतदान करून आम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे ही माझ्याकडून पूर्ण नागरिकांना आणि लोकांना विनंती. प्रेक्षकांनो, हे होते सुप्रिया पाटील, काँग्रेसचे अधिकृत जिल्हा पंचायत समितीचे सदस्य, आपला उमेदवार. त्यांनी आमच्यासोबत मत हे केलं, मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद. या जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेस पक्षाने सुशक्तीत आणि संस्कारी उमेदवार या बेसा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दिलेले आहे. आम्ही या सर्कलमध्ये आमच्या या काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त मताने कसे निवडून आणता येईल यासाठी अहोरात्र मेहनत करण्यासाठी तयार आहोत आणि पक्षाने जे उमेदवार दिले त्यांचं आम्ही स्वागत करतो. आपण महाविकास आघाडीचे सरकार जे आहे ते सत्तेमध्ये आहे आणि देशामध्ये एक वेगळा रंग दिसत आहे, काय म्हणणार? यावेळेस सुटकपणे या बेसा बेसोडी सर्कलमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या उमेदवार देण्यात आले आहे त्या अतिशय सक्षम अशा उमेदवार मेघा गुलशनताई मानकर. मेघाताईच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास मेघाताई हा तळागाळातल्या कार्यकर्ता आहेत. त्यांचे जे मिस्टर आहेत हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना 110% खात्री आहे की यावेळेस या बेसा बेलतरण सर्कलमध्ये इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही आणि मेघाताई ह्या चांगल्या मतांनी या भागातून प्रचंड बहुमताने निवडून येतील असा आम्हाला या विश्वास आहे. सर्व एका